नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात लोकसमीक्षा स्पेशल न्यूज. आजची स्पेशल न्यूज ही शिवसेनेनं आयोजित केलेल्या पत्रपरिषदेची आहे. भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेना आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या विरोधात जे आरोप केले त्या आरोपांना उत्तर देण्यासाठी आज शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख डॉक्टर विवेक नावंदर, माजी जिल्हा प्रमुख गंगाप्रसाद आनेराव आदींसह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत भरोसे यांचे आरोप फेटाळले. तर भरोसे यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती या पत्रकार परिषदेत देण्यात आली. भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांनी शिवसेना आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्यावर चोर गद्दार असल्याचा आरोप केला आहे. तो दादांत खोटा असून विकास कामांच्या चोरीबाबतचा असा आरोप करता येत नाही. परभणी विधानसभेत मताधिक्य कमी आहे. यापूर्वी कमी होतं, मात्र यावेळेस मतांचा फरक जास्त असल्यानं आम्हीही याबाबत चिंता करत आहोत, असं डॉक्टर विवेक नावंदर यांनी सांगितलं. पत्रकार परिषद ही भारतीय जनता पक्षाचे महानगर प्रमुख आनंद भरोसे यांच्या पत्रकार परिषदेला उत्तर देणारी होती आणि त्यांनी जे व्यक्तिगत आरोप केले की परभणीचे आमदार हे चोर व गद्दार आहेत, ते विकास कामाची चोरी करतात आणि लोकसभेमध्ये त्यांनी गद्दारी केली, त्याला आम्हाला एक ठोसून उत्तर द्यायचं होतं. आणि राजकारणामध्ये व्यक्तिगत आरोपाला जास्त महत्त्व नसतं हे त्यांना कळायला पाहिजे होतं. दुर्दैवाने त्यांनी व्यक्तिगत आरोप केलेले आहेत आणि त्यांना आम्ही समर्पक अशी उत्तरं पण दिलेली आहेत. विकास कामं करत असताना निधी हा केंद्रातून, राज्यातून, विविध योजनांच्या माध्यमातून येत असतो. त्याची काही एखाद्या पक्षाचा त्याच्यावर हक्क नसतो. त्या व्यक्तीने प्रस्ताव बनवल्यानंतर, त्या संबंधित लोकप्रतिनिधीने प्रस्ताव बनवल्यानंतर त्याचं उत्तर म्हणून त्या भागातली गरज लक्षात घेऊन निधी देण्यात येतो आणि तो निधी आल्यानंतर त्याचं कशा पद्धतीने त्या कार्यक्रमाचं उद्घाटन करायचं किंवा त्याचा कशा प्रकारे त्याचा एक राजकीय हेतू सिद्ध करायचा हे त्या स्थानिक लोकप्रतिनिधीचं काम असतं. त्यामुळे तो चोरीचा मुद्दा आम्ही अशा पद्धतीने त्यांचा निषेध करत आमची भूमिका त्या ठिकाणी मांडलेली आहे. आणि राहिला प्रश्न गद्दारीचा, ह्या लोकसभेमध्ये आपल्याला माहीत आहे की लोकसभेमध्ये परभणीच्या 1989 पासून परभणी विधानसभा ही सातत्याने इथल्या सामाजिक स्थितीमुळे, इथले सेक्युलर मतांच्या एकूण असलेल्या संख्येमुळे ही निगेटिव्ह राहिलेला आहे आणि ह्यावेळेस थोडा अपेक्षेपेक्षा जास्त फरक पडला हे मला निश्चित मान्य आहे. पण त्यासाठी आम्हीसुद्धा सर्वजण विचार करतच आहोत ना, ह्याच्यात गद्दारीचा प्रश्न येतो कुठे? मतदार हा मतपेटीजवळ गेल्यानंतर कोणत्या फॅक्टरनी कसा मतदान करतो हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्याला एखाद्या व्यक्तीला जिम्मेदार धरणं हे मला वाटतं चूक आहे आणि ती भूमिका आम्ही परभणी विधानसभेच्या सर्व आमच्या पदाधिकारी लोकप्रतिनिधींच्या मार्फत या ठिकाणी प्रखरपणे मांडली. आनंद भरोसे हे बेभरोसे व्यक्तिमत्व असून त्यांनी नैराश्यातून आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्यावर आरोप केलेत. संजीवनी शिक्षण संस्थेचा निकाल आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या बाजूनं लागल्यानं आनंद भरोसे असे आरोप करत सुटले आहेत. त्यांच्या या वक्तव्याबद्दल आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्याकडून 5 कोटी रुपयाचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्यात येणार असल्याचं गंगाप्रसाद आनेराव यांनी सांगितलंय. प्रथम, आनंद भरोसे हे बेभरोसे आहेत. त्यांनी नैराश्यातून हे आरोप केलेले आहेत. आनंद भरोसे हा स्वतः बेतल वक्तव्य करणारा कार्यकर्ता आहे आणि 30,000 मताधिक्य घडीच्या उमेदवाराला मिळाले हे नक्की आहे. पण आताच सहसंपर्क प्रमुख साहेबांनी सांगितले की मागच्या 89 पासून परभणी जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. पण दरवर्षी लोकसभेला मतदान हे शिवसेनेच्या उमेदवाराला कमी मिळते आणि इतर विधानसभेतून मताधिक्य मिळते आणि उमेदवार विजयी होतो. मागच्या वेळेससुद्धा आजचे सन्माननीय खासदार हे स्वतः उमेदवार होते आणि स्वतः या 10 वर्ष भागाचं प्रतिनिधित्व केलेलं होतं. पण तरीही त्यांनी लोकसभेचे खासदार झाल्यानंतर 10-12 हजार मताधिक्य इथं घटलं होतं. आजसुद्धा 30,000 आहे हे जाणून बुजून संजीवनी शिक्षण संस्थेमध्ये ह्या त्या संस्थेचा निर्णय हा सन्माननीय राहुल पाटील यांच्या बाजूने लागला आणि म्हणून हताश नैराश्य होऊन ह्या नैराश्यातून त्यांनी हे मत व्यक्त केलेलं आहे. आम्ही त्याचा निषेध करतो आणि हा परभणी जिल्हा अभेद्य शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. त्यांना तिकीट मागायचं त्यांनी पक्षाकडे मागायला पाहिजे होतं. पण आनंद भरोसे बेभरोसे असल्यामुळं आज जरी ते तुम्हाला भाजपचे दिसत असतील तर उद्या ते जर वंचितचे किंवा काँग्रेसचे उमेदवार जर असले तर तुम्हाला काही वेगळं वाटू नाही पाहिजे. आपण काही त्यांच्यावर दाखल करणार का? सन्माननीय आमदार साहेब राहुल पाटील हे 5 कोटी रुपयाचा अब्रू नुकसानीचा दावा त्यांच्यावर दाखल करणार आहेत. आनंद भरोसे हे कोणत्या सभागृहाचे सदस्य नसताना ते एका आमदाराबाबत बोलत आहेत. त्यांनी प्रथम त्यांच्या गावातीलच ग्रामपंचायत निवडणूक लढवून विजयी व्हावं आणि मग आरोप करावेत असं सांगत यापुढे जर असेच आरोप करत राहिले तर त्यांना शिवसेना स्टाईलनं उत्तर देण्यात येईल असं शिवसेना नेत्या अंबिका ढाळे यांनी सांगितलंय. प्रथम आनंद भरोसे यांनी माननीय कार्यसम्राट आमदार राहुलजी पाटील साहेब यांच्या विरोधात जे काही बेताल वक्तव्य केलेलं आहे
त्याचा सर्वप्रथम मी शिवसेना पदाधिकारी म्हणून शिवसेनेच्या वतीने निषेध इथे व्यक्त करते. अगोदर कोणत्याही सभागृहाचा सभासद नसताना असे वक्तव्य जर आनंद भरोसे करणार असतील तर त्यांनी अगोदर ग्रामपंचायत त्यांच्याच गावची निवडून दाखवावी, विजयी होऊन दाखवावं आणि नंतर त्यांनी आमदारकीचे स्वप्न बघावं. आणि जर ते असेच वरचेवर वारंवार जर असेच ते बेताल वक्तव्य करणार असतील तर शिवसेना नक्कीच त्याला शिवसेनेच्या स्टाईलनेच आंदोलनात त्यांना एक शिवसेना स्टाईलने उत्तर देते. दरम्यान भाजपा जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे आणि आमदार डॉक्टर राहुल पाटील या दोघांमध्ये सुरू झालेल्या या आरोप प्रत्यारोपातून काय निष्पन्न होत आहे हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. लोकसमीक्षा ब्युरो, परभणी. तुम्हाला जर ही स्पेशल न्यूज आवडली असेल तर लाईक करून शेअर करा. दररोजच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बातमीबाबतच्या प्रतिक्रिया देण्यास विसरू नका. आपल्या भागातील बातम्यांसाठी आमच्याशी संपर्क साधा. पाहत रहा लोकसमीक्षा.